नमस्कार। फर्स्ट ईयर पोस्ट एसएससी डिप्लोमा टेक्निकल कोर्स इन इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी। ऍडमिशन्स 2023-24 कॅप ऍडमिशन फॉर्म म्हणजेच ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा याच्या माहितीसाठी हा व्हिडिओ सादर केला आहे। ज्या कॅन्डिडेटनी यापूर्वी रजिस्ट्रेशन केले आहे आणि ज्या कॅन्डिडेटना स्वतःचा ॲप्लिकेशन आय डी मिळालेला आहे अशा सर्व कॅन्डिडेटनी रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इनमधून कॅन्डिडेट लॉग इन विंडोमध्ये स्वतःचा ॲप्लिकेशन आय डी, पासवर्ड आणि कॅप्चा फील्ड एंटर करून लॉग इन करायचे आहे। लॉग इन करण्यापूर्वी कॅन्डिडेटला दिसत असेल स्क्रीनवरती ज्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या आहेत त्या इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत। त्याचप्रमाणे पासवर्ड रिलेटेड डू आणि डोंट देखील कॅन्डिडेटला या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत। ते सर्व व्यवस्थित वाचून घेऊन कॅन्डिडेटने स्वतःचा पासवर्ड स्वतःकडे व्यवस्थित सेव्ह करून ठेवायचा आहे। लॉग इन केल्यानंतर कॅन्डिडेटला पहिल्या पेजवरती ईमेल आय डी व्हेरिफिकेशनसाठी विचारण्यात आलेले आहे। ईमेल आय डी व्हेरिफिकेशन ऑप्शनल आहे। क्लिक हिअर फॉर व्हेरीफाय ईमेल आय डी म्हटल्यानंतर या बटनवरती क्लिक केल्यानंतर कॅन्डिडेटला त्याच्या ईमेल आय डीवरती ओ टी पी प्रोव्हाइड करण्यात येईल। तो ओ टी पी त्या ठिकाणी एंटर करून स्वतःचा ईमेल आय डी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। त्याखाली दाखवल्याप्रमाणे स्क्रुटिनी मोड सिलेक्शन दिले आहे। स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करत असताना कॅन्डिडेटला स्वतःचे डॉक्युमेंट ऑनलाईन व्हेरीफाय करायचे असतील तर कॅन्डिडेटने ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करायचा आहे। जर कॅन्डिडेट स्वतःचे डॉक्युमेंट स्वतः फिजिकली फॅसिलिटेशन सेंटरला हजर राहून व्हेरीफाय करू इच्छित असेल तर कॅन्डिडेटने फिजिकल स्क्रुटिनी सेव्ह करून त्या ठिकाणी स्वतःचा एफ सी डिस्ट्रिक्ट आणि टाइम स्लॉट देखील सिलेक्ट करायचा आहे। जो टाइम स्लॉट आणि एफ सी सेंटर तो निवडेल आणि सबमिट करेल त्या टाइमला त्या डेटला त्या एफ सी सेंटरला कॅन्डिडेटला हजर राहणे बंधनकारक राहील। ई स्क्रुटिनी मोडमध्ये कॅन्डिडेटला त्याचे स्क्रुटिनी सेंटर हे ऑनलाईन असाईन करण्यात येईल। सध्या आपण ई स्क्रुटिनी हा मोड सिलेक्ट करून पुढील प्रोसेस पूर्ण करत आहोत। त्यानंतर कॅन्डिडेटला स्क्रीनवरती SMS लॉग दिसत आहे। SMS लॉगमध्ये त्याने रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवरती आत्तापर्यंत पाठवण्यात आलेले सर्व SMS दिसून येतील। लॉग इन डिटेल्समध्ये कॅन्डिडेटला स्वतःचे लॉग इन डिटेल्स म्हणजेच ईमेल आय डी, यूजर टाईप, यूजर नेम, आय पी ॲड्रेस, करंट लॉग इन टाईम आणि प्रिव्हियस लॉग इन टाईम दाखवण्यात येईल। ॲप्लिकेशन फॉर्म स्टेटसमध्ये कॅन्डिडेटला विविध स्टेप्स दिसून येतील। जी स्टेप कम्प्लीट आहे ती ग्रीन कलरमध्ये कम्प्लीट दाखवण्यात आलेली आहे। कॅन्डिडेट जसजसे फॉर्म भरत पुढे जाईल, स्टेप कम्प्लीट करत जाईल, तसतसे या इनकम्प्लीट रेड कलरमधील स्टेप्स ग्रीन कलर कम्प्लीटमध्ये दिसून येतील। फॉर्म पुढे भरण्यासाठी लेफ्ट साईडला टाईप ऑफ कॅन्डिडेचर हे बटन आहे, या बटनवरती क्लिक करा। या पेजवरती कॅन्डिडेटला स्वतःच्या उमेदवारीचा प्रकार निवडायचा आहे। प्रकार निवडत असताना कॅन्डिडेटसाठी टाईप ए, बी, सी, डी, ई म्हणजेच महाराष्ट्र राज्य कॅन्डिडेटसाठीचे असणारे हे टाईप, तसेच महाराष्ट्र राज्याबाहेर उमेदवारांसाठी OMS म्हणजेच आउटसाइड महाराष्ट्र स्टेट, त्यानंतर जम्मू काश्मीर संघराज्य क्षेत्र आणि लडाख संघराज्य क्षेत्र यांच्यामधील स्थलांतरांसाठी एक वेगळा टाईप आहे। या टाईपची थोडक्यात माहिती या ठिकाणी दिलेली आहे।
कॅन्डिडेटला जो टाईप सुटेबल असेल तो टाईप निवडून कॅन्डिडेटने सेव्ह अँड प्रोसीड करून पुढच्या स्टेपला जायचे आहे. या ठिकाणी दिलेली माहिती ही थोडक्यात आहे. कॅन्डिडेटला टाईप रिलेटेड माहितीसाठी इन्फॉर्मेशन ब्राउशर रेफर करावे लागेल. सध्या आपण टाईप ए सिलेक्ट करून सेव्ह अँड प्रोसीड करत आहोत. आता स्क्रीनवरती तुम्ही बघत असाल, टाईप ऑफ कॅन्डिडेटचर ही स्टेप कंप्लीट झाल्यानंतरच टाईप डिटेल्स ही स्टेप कॅन्डिडेटला दिसत आहे. टाईप डिटेल्स यामध्ये कॅन्डिडेटला स्वतःचे होम डिस्ट्रिक्ट डिटेल्स सिलेक्ट करायचे आहे. म्हणजेच कॅन्डिडेटने स्वतःची 10वी कोणत्या जिल्ह्यातून उत्तीर्ण केली आहे, तो जिल्हा कोणत्या तालुक्यामधून उत्तीर्ण केली आहे तो तालुका, आणि स्वतःच्या स्कूलचे नेम आणि ॲड्रेस या ठिकाणी नमूद करायचे आहे. डिटेल्स नमूद करत असताना सर्व डिटेल्स व्यवस्थित नमूद करायचे आहेत. त्यानंतर कॅन्डिडेटला या ठिकाणी सूचना प्रोव्हाइड केलेली आहे. त्या सूचनेमध्ये लिहिल्याप्रमाणे कॅन्डिडेटला कॅन्डिडेट अपलोड डॉक्युमेंटच्या पेजवरती स्वतःची 10वीची गुणपत्रिका म्हणजेच प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहे. सर्व माहिती व्यवस्थित भरून झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर कॅन्डिडेटला कॅटेगरी डिटेल्सचे पेज दिसून येईल. या पेजवरती कॅन्डिडेटला त्याचे सर्व कॅटेगरी रिलेटेड डिटेल्स प्रोव्हाइड करायचे आहेत. जसेच की कॅन्डिडेट जर जनरल कॅटेगरीमध्ये येत असेल तर जनरल, आणि रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये येत असेल तर आरक्षित म्हणजेच रिझर्व्ड हे बटन सिलेक्ट करायचे आहे. रिझर्व्ड टाईपमध्ये येत असाल तर कॅन्डिडेटला स्वतःची कॅटेगरी तसेच स्वतःची सबकास्ट सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर नॉन क्रिमिलियरची स्थिती देखील या ठिकाणी निवडावी लागणार आहे. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्समध्ये सर्व डॉक्युमेंट्स रिलेटेड इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइड केलेले आहेत. जसे की हा कॅन्डिडेट रिझर्व्ड आहे तर त्याला कास्ट सर्टिफिकेट प्रोव्हाइड करावे लागेल, नॉन क्रिमिलियर देखील प्रोव्हाइड करायला लागेल. जे नॉन क्रिमिलियर 2024 म्हणजेच 31 मार्च 2024 पर्यंत व्हॅलिड असलेले असायला हवे. त्याचप्रमाणे जर कॅन्डिडेट जनरल कॅटेगरीचा असेल तर कॅन्डिडेटला या ठिकाणी EWS स्टेटस विचारले आहे. जर कॅन्डिडेट EWS स्टेटस यस सिलेक्ट करत असेल तर त्याला EWS चे प्रमाणपत्र अपलोड डॉक्युमेंटच्या पेजवरती अपलोड करावे लागेल. त्यानंतर कॅन्डिडेटचा डिसॅबिलिटी डिटेल्स देखील या ठिकाणी नोंद करायचा आहे. कॅन्डिडेटने जर यस सिलेक्ट केले तर त्याला त्याचा PWD टाईप स्पेसिफाय करावा लागेल. त्या रिलेटेड डॉक्युमेंट देखील डॉक्युमेंट अपलोडच्या पेजवरती कॅन्डिडेटला अपलोड करावे लागेल. त्याचप्रमाणे कॅन्डिडेटला डिफेन्स पर्सनल ले देखील विचारले आहे. संरक्षण कर्मचारी जर यस सिलेक्ट केले तर कॅन्डिडेटला त्याचा डिफेन्स टाईप स्पेसिफाय करावा लागणार आहे, आणि त्या रिलेटेड डॉक्युमेंट म्हणजेच प्रोफार्मसी अपलोड करावा लागेल. ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना ज्या ज्या ठिकाणी कॅन्डिडेट यस हा टॅब सिलेक्ट करत असेल त्या रिलेटेड डॉक्युमेंट कॅन्डिडेटला अपलोड करावे लागणार आहे, आणि त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन कॅन्डिडेटला सर्व ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. ती कॅन्डिडेटने व्यवस्थित काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. नोटमध्ये सांगितलेल्याप्रमाणे कॅन्डिडेटला खाली दिलेल्या 4 डॉक्युमेंटपैकी कोणताही एक डॉक्युमेंट अपलोड डॉक्युमेंटच्या पेजवरती सबमिट करायचा आहे.
हे सर्व व्यवस्थित सिलेक्ट केल्यानंतर, सर्व स्टेप्स चेक करून झाल्यानंतर सेव अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करा. नेक्स्ट पेज आहे क्वालिफिकेशन डिटेल्स. या पेजवरती कॅन्डिडेटसाठी SSC मार्क्स डिटेल्स रिलेटेड महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या आहेत. कॅन्डिडेट वेगवेगळ्या बोर्डकडून 10वी उत्तीर्ण केलेला असेल त्याप्रमाणे कॅन्डिडेटचे मार्क्स या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचे आहेत आणि त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे. सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित काळजीपूर्वक वाचून घेऊन कॅन्डिडेटला स्वतःचे मार्क्स म्हणजेच बोर्ड डिटेल्स मार्क्स डिटेल्स या ठिकाणी फिल करायचे आहे. डिटेल्स फिल करत असताना 10वी बोर्ड नेम, 10वी उत्तीर्ण वर्ष, स्थिती तसेच आईचे नाव, आसन क्रमांक, त्यानंतर बाकीची माहिती जसे की SSC टेक्निकल, जर कॅन्डिडेट SSC टेक्निकलमधून झाला असेल तर त्याला त्याचे डिटेल्स या ठिकाणी प्रोव्हाइड करावे लागतील. जर SSC टेक्निकल नसेल तर नो म्हणू शकता. SSC चे मार्क्स फिल करत असताना ऑप्टेंड मार्क्स आणि आउट ऑफ मार्क्स टाकल्यानंतर परसेंटेज हे आपोआप या ठिकाणी भेटून जाईल. त्याचप्रमाणे कॅन्डिडेटने इंटरमिडिएटची ड्रॉइंगची एक्झाम दिली असेल तर येस सिलेक्ट करून इंटरमिडिएटचा रिझल्ट म्हणजेच त्याचं पासिंग सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करावा लागेल. सध्या आपण हे स्टेटस नो सिलेक्ट करत आहे. तसेच कॅन्डिडेट HSC किंवा ITI झालेला असेल त्यांच्यासाठी एक वेगळा टॅब आहे ज्यामध्ये कॅन्डिडेटला पासड विथ सायन्स, पासड विथ MCVC, पासड विथ अदर दॅन सायन्स MCVC अँड नॉट ॲप्लिकेबल असे 4 स्टेटस आहेत. जे स्टेटस कॅन्डिडेट सिलेक्ट करेल त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन कॅन्डिडेटला या ठिकाणी प्रोव्हाइड करावी लागेल. सध्या आपण नॉट ॲप्लिकेबल सिलेक्ट करून पुढे जात आहे. कॅन्डिडेटने ITIला येस सिलेक्ट केले तर कॅन्डिडेटला त्याचे डिटेल्स म्हणजेच मार्कशीट प्रोव्हाइड करावे लागेल. सध्या आपण नो सिलेक्ट करून ही पूर्ण स्टेप देखील सेव्ह अँड प्रोसीड करत आहोत. त्यानंतरचे पेज हे पर्सनल डिटेल्सचे पेज आहे. पर्सनल डिटेल्सच्या पेजवरती कॅन्डिडेटला स्टार मार्कमध्ये दिलेले जे फील्ड्स असतील ते मॅन्डेटरी असतील, म्हणजे ती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणे कॅन्डिडेटला कंपल्सरी आहे. त्यामध्ये कॅन्डिडेटला त्याची जन्मतारीख, जेंडर इन्फॉर्मेशन, ऑर्फन इन्फॉर्मेशन, ऑर्फन स्टेटस म्हणजेच कॅन्डिडेट जर एस सिलेक्ट करत असेल तर त्याला त्याचे ऑर्फन डिटेल्स म्हणजेच ऑर्फन रजिस्ट्रेशन नंबर, वार्षिक उत्पन्न, धर्म, मातृभाषा, प्रोफार्मा यू हे सर्व प्रोव्हाइड करावे लागेल. सध्या आपण नो सिलेक्ट करत आहे. त्यानंतर स्वतःचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सिलेक्ट करायचे आहे, धर्म आणि मातृभाषा हे देखील सिलेक्ट करायचे आहे. नोटमध्ये दिलेल्याप्रमाणे जर कॅन्डिडेटने
रिलिजन सिलेक्ट करत असताना हिंदू सिलेक्ट केले तर तो रिलिजियस मायनॉरिटीसाठी अप्लाय करू शकत नाही. आणि जर कॅन्डिडेटने मदर टंगमध्ये मराठी सिलेक्ट केले असेल तर तो लिंग्विस्टिक मायनॉरिटीसाठी अप्लाय करू शकत नाही. त्यानंतर कॅन्डिडेटला TFWS जागांसाठी अर्ज करायचा आहे का हे विचारण्यात आलेले आहे. कॅन्डिडेटने जर एस सिलेक्ट केले तर इन्स्ट्रक्शन्समध्ये सांगितलेल्याप्रमाणे कॅन्डिडेटला त्याच्या पॅरेंट्सचे ॲन्युअल इन्कम 8 लाखापेक्षा कमी असलेले इन्कम सर्टिफिकेट प्रोव्हाइड करावे लागेल. सध्या आपण नो सिलेक्ट करून पुढे जाणार आहोत. कम्युनिकेशन डिटेल्समध्ये कॅन्डिडेटला स्वतःचा पूर्ण ॲड्रेस राज्य जिल्हा तालुका गाव सर्व काही ड्रॉपडाऊनमध्ये प्रोव्हाइड केलेले आहे त्यामधून सिलेक्ट करून स्वतःचा पिनकोड ID टाकून ही स्टेप पण कम्प्लीट करायची आहे. कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये कॅन्डिडेटला दूरध्वनी क्रमांक 1 आणि दूरध्वनी क्रमांक 2 विचारण्यात आलेले आहे. त्याने रजिस्टर केलेला मोबाईल नंबर आणि ईमेल ID ऑलरेडी दाखवलेला आहे. हे विचारण्यात आलेले दूरध्वनी क्रमांक हे ऑप्शनल आहेत. सर्व इन्फॉर्मेशन भरून झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करा. हे पेज कॅन्डिडेटसाठीचे फोटो विथ सिग्नेचरचे पेज आहे. यामध्ये नोटमध्ये आणि इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्समध्ये कॅन्डिडेटला विविध प्रकारच्या इन्स्ट्रक्शन्स सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये कॅन्डिडेटला फोटो साईज किती असावी, किती KB असावी, त्याचे किती सेंटीमीटर्स असावेत, हे सर्व पॅरामीटर व्यवस्थित समजावून सांगितलेले आहेत. त्याचप्रमाणे फोटो अपलोड करत असताना काय काय स्टेप्स असतील ते देखील या ठिकाणी सांगितले आहे. ते कॅन्डिडेटने व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे सॅम्पल फोटो विथ सिग्नेचर यापुढे क्लिक हिअरचे बटन आहे. त्या बटनवरती क्लिक केल्यानंतर कॅन्डिडेटला आपला फोटो कशा प्रकारे बनवायचा आहे, अपलोड करायचा आहे, हे सर्व डिटेल्स या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत. फोटो अपलोड करत असताना चूज फाईल या बटनवरती गेल्यानंतर कॅन्डिडेटला स्वतःचा फोटो सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर ओपन या बटनवरती क्लिक केल्यानंतर स्वतःचा फोटो अशा प्रकारे कॅन्डिडेटला या ठिकाणी ओपन झालेला दिसेल. याच्या एजेस म्हणजेच या बाजू कॅन्डिडेटला व्यवस्थित धरून स्वतःचा फोटो या विंडोमध्ये व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. ॲडजस्ट झाल्यानंतर या ठिकाणी सेव्ह हे बटन आहे. सेव्ह या बटनवरती क्लिक केल्यानंतर फोटोचा व्ह्यू या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर अपलोड फोटो या बटनवरती क्लिक करा. फोटो अपलोड झालेला असेल तर तो या ठिकाणी दाखवण्यात येईल. ही स्टेप सेव्ह अँड प्रोसीड करा. त्यानंतर अपलोड डॉक्युमेंटच्या पेजवरती कॅन्डिडेटला नोटमध्ये इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत. या इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित वाचून घ्या. त्या ठिकाणी डॉक्युमेंटचे फॉर्मॅट सांगण्यात आलेले आहेत. तसेच ग्रीन टिक ही कॅन्डिडेटने अपलोड केलेल्या डॉक्युमेंटसाठी आहे आणि नॉट अपलोडेड डॉक्युमेंटसाठी रेड क्रॉस दाखवण्यात आलेला आहे. जे डॉक्युमेंट कॅन्डिडेटला या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत ते कॅन्डिडेटने यापूर्वी प्रत्येक स्टेपवरती ज्या ज्या ठिकाणी येस
असे स्टेटस सिलेक्ट केले आहे तेच डॉक्युमेंट या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत. डॉक्युमेंट अपलोड करत असताना डॉक्युमेंट सिलेक्ट करण्यासाठी सिलेक्ट डॉक्युमेंट हे बटन आहे. सिलेक्ट डॉक्युमेंट या बटनवरती क्लिक केल्यानंतर कॅन्डिडेटने स्वतःचे डॉक्युमेंट्स ज्या ठिकाणी सेव्ह केलेले आहेत तो फोल्डर ओपन करून तो पर्टिक्युलर डॉक्युमेंट सिलेक्ट करून ओपन या बटनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर अपलोड या बटनवरती क्लिक करा. डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड झाल्यानंतर कॅन्डिडेटला स्क्रीनवर डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुलीचा मॅसेज देखील दिसून येईल. त्याचप्रमाणे डॉक्युमेंट व्ह्यू करण्यासाठी व्ह्यूमध्ये बटन दिलेले आहे. अशा प्रकारे कॅन्डिडेटने त्याचे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहेत. सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड झाले आहेत की नाही हे व्ह्यू या बटनवरती जाऊन कॅन्डिडेटने व्यवस्थित बघून घ्यायचे आहे. त्यानंतर सबमिट या बटनवरती क्लिक करा. सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड झाल्यानंतर नेक्स्ट पेज आहे पेमेंट डिटेल्स. यामध्ये कॅन्डिडेटला त्याचा ॲप्लिकेशन आय डी, फी अमाऊंट आणि पेमेंट इन्फो ही दाखवण्यात आलेली आहे. फी पे करण्यासाठी पे नाव या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर कॅन्डिडेटला पेमेंटसाठीचे विविध ऑप्शन स्क्रीनवरती दिसतील. त्यामध्ये फोनपे, पेटीएम, कार्ड पेमेंट, UPI किंवा QR पेमेंट, नेट बँकिंग, वॉलेट, पे लेटर असे विविध ऑप्शन अवेलेबल आहेत. सध्या आपण QR कोडनी स्वतःचे पेमेंट कंप्लीट करत आहोत. फीज ब्रेकअपमध्ये कॅन्डिडेटला सर्व डिटेल्स म्हणजेच त्याची अमाऊंट आणि बाकीचे चार्जेस या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत. कंटिन्यू अँड पे केल्यानंतर कॅन्डिडेटला QR कोड दाखवण्यात येईल. तो स्कॅन करून कॅन्डिडेटने स्वतःचे पेमेंट करून घ्यायचे आहे. पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर कॅन्डिडेटला स्वतःचा प्रिंटेबल ॲप्लिकेशन फॉर्म दाखवण्यात येईल. जोपर्यंत पेमेंट कंप्लीट होत नाही म्हणजेच फॉर्म पूर्ण कंप्लीट होत नाही तोपर्यंत कॅन्डिडेटला स्वतःची प्रिंटेबल ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजेच प्रिंट दिसत नाही. या प्रिंटवरती कॅन्डिडेटने आत्तापर्यंत फिल केलेले सर्व डिटेल्स या ठिकाणी दिसून येत आहेत. म्हणजेच कॅन्डिडेटला अलर्ट झालेले FC सेंटर, त्याप्रमाणे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, पर्सनल डिटेल्समध्ये कॅन्डिडेटचे ऑल डिटेल्स जसे की नेम, जेंडर, कॅटेगरी टाईप, मदर टंग, नॅशनॅलिटी, रिलिजन, डेट ऑफ बर्थ, फॅमिली इन्कम, रिजन, डिफेन्स टाईप, TWS टाईप, EWS टाईप, TFWS टाईप, मायनॉरिटी डिटेल्स आणि SSC डिटेल्स दाखवण्यात आलेले आहेत. क्वालिफिकेशन डिटेल्स म्हणजे त्याचे सर्व मार्क्स, तसेच बोर्ड डिटेल्स. पेमेंट डिटेल्समध्ये त्याने पेमेंट केलेला पेमेंट ID, बँक रेफरन्स ID, अमाऊंट, पेमेंट डेट, त्याचप्रमाणे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्समध्ये त्याने अपलोड केलेले डॉक्युमेंट्स दाखवण्यात आलेले आहेत. यावरील इन्फॉर्मेशन व्यवस्थित वाचून घेऊन या ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट कॅन्डिडेटने स्वतःजवळ फ्युचर रेफरन्ससाठी काढून ठेवायची आहे. त्यानंतर माय होम या टॅबवरती गेल्यानंतर
कॅन्डिडेटला या ठिकाणी त्याच्या रेड कलरच्या इनकम्प्लीट स्टेप्स या कम्प्लीट मध्ये दिसून येईल. त्याचे ऍप्लिकेशन फॉर्म स्टेटस नॉट व्ह्यू बाय एफसी असे आहे, म्हणजेच या कॅन्डिडेटचा ऍप्लिकेशन फॉर्म एफसीने अजूनही व्हेरिफिकेशनसाठी घेतलेला नाही. तो व्हेरिफिकेशनला घेण्याच्या आधी कॅन्डिडेटला स्वतःचा ऍप्लिकेशन फॉर्म अपडेट करायचा असेल तर त्याला अनलॉक युअर ऍप्लिकेशन फॉर्म हे बटन आहे, या बटनवरती क्लिक केल्यानंतर कॅन्डिडेटला हव्या त्या स्टेप्सवरती जाऊन हवी ती इन्फॉर्मेशन चेंज करता येईल. या ठिकाणी कॅन्डिडेटने सिलेक्ट केलेला मोड हा ई स्क्रुटिनी असल्यामुळे कॅन्डिडेटला फिजिकली कुठेही जावे लागणार नाही, पण कॅन्डिडेटच्या असे लक्षात आले की त्याचा ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरीफाय झालेला नाही आहे, खूप दिवस झाले तो व्हेरिफिकेशन होत नाही, तर अशा वेळी कॅन्डिडेटने एफसी सेंटरला कॉन्टॅक्ट करण्यासाठी त्याला अलर्टेड एफसी सेंटर आणि कॉन्टॅक्ट नंबर प्रोव्हाइड केलेला आहे. त्या ठिकाणी कॉल करून कॅन्डिडेट एफसी सेंटरकडे स्वतःचा ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरीफाय करण्यासाठी रिक्वेस्ट करू शकतात. अशा प्रकारे हा ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट भरून झालेला आहे. धन्यवाद.